वर्ड्स फ्रॉम बिगर वन्स, म्हणजे दिलेल्या शब्दातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधणे होय. हे शब्द कसे शोधायचे आहेत हे आपण मागील भागामध्ये शिकलो आहोत. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या घटकांतर्गत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला क्वेश्चन टाइप आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम बिगर वन्स. म्हणजे या क्वेश्चन टाइप प्रकारामध्ये आपल्याला शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दातील लहान लहान शब्द आपल्याला शोधायचे असतात. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न, दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून किती लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते शोधा. दुसरा प्रश्न, दिलेल्या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन म्हणजे इन स्ट्रेट ऑर्डर घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते शोधा. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दातील दोन अक्षरी शब्द शोधा किंवा दिलेल्या शब्दात तीन अक्षरी शब्द किती तयार होतात ते शोधा किंवा दिलेल्या शब्दामध्ये किती चार अक्षरी शब्द तयार होतात ते शोधा. अशाही प्रकारचे प्रश्न असतात. पुढील क्वेश्चन टाइप मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे अर्थपूर्ण शब्द. या क्वेश्चन टाइपमध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द शोधायला सांगितलेले असतात. म्हणजे या प्रकारचे प्रश्न असतात, दिलेल्या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण आहे ते शोधा किंवा दिलेल्या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण नाही ते शोधा. असेही प्रश्न असतात. किंवा आपल्याला शब्द दिलेले असतात आणि त्यातील काही जागा रिकाम्या दर्शविलेल्या असतात आणि या रिकाम्या जागी आपण कोणती योग्य अक्षरे ठेवायची आहेत म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतील अशा योग्य अक्षरांचा गट निवडा असेही प्रश्न असतात. पुढील क्वेश्चन टाइप रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द. म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दाशी संबंधित असलेला किंवा नसलेला शब्द शोधा असे प्रश्न असतात. म्हणजे दिलेल्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द शोधा किंवा पुढील पर्यायापैकी दिलेल्या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द शोधा असेही प्रश्न असतात. पुढील क्वेश्चन टाइप ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स. ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स म्हणजे व्याकरणात्मक प्रश्न. आपल्याला व्याकरणात्मक प्रश्नामध्ये या प्रकारचे प्रश्न असतात, दिलेल्या शब्दातील नाम शोधा, दिलेल्या शब्दातील सर्वनाम शोधा किंवा दिलेल्या शब्दातील विशेषण शब्दयोग्य अव्यय क्रियापद शोधा उपपद शोधा असेही प्रश्न असतात. म्हणजे दिलेल्या शब्दातील नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह व्हर्ब ऍडव्हर्ब कंजक्शन आर्टिकल प्रेपोजिशन शोधा असे व्याकरणात्मक प्रश्न असतात. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दातील अधोरेखित केलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा म्हणजे अपोजिट वर्ड लिहा असाही प्रश्न असतो. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दातील अधोरेखित केलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द लिहा म्हणजे सिमिलर वर्ड लिहा असाही प्रश्न असतो. विद्यार्थ्यांना याप्रमाणे आपल्याला व्याकरणात्मक प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्न प्रकार फाइंड हिडन स्मॉल नेम्स फ्रॉम गिव्हन वर्ड्स. म्हणजे दिलेल्या शब्दातील लपलेले नाव शोधा. म्हणजे कोणत्याही प्रकारचे नाव विचारले जाते. म्हणजे असा प्रश्न असतो, दिलेल्या शब्दात कोणत्या वाहनांचे नाव आहे ते शोधा किंवा दिलेल्या शब्दामध्ये कोणत्या प्राण्यांचे नाव आहे ते शोधा असाही प्रश्न असतो. किंवा दिलेल्या शब्दामध्ये कोणत्या रंगांचे नाव आहे किंवा कोणत्या फुलाचे नाव आहे ते शोधा असेही प्रश्न असतात. त्याचप्रमाणे असा प्रश्न असतो, दिलेल्या शब्दामध्ये कोणता शब्द असा लपलेला आहे की जो शरीराचे भाग म्हणजे अवयव दर्शविणारा शब्द आहे म्हणजे बॉडी पार्ट इंडिकेट करणारा शब्द आहे तो शोधा असेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. विद्यार्थ्यांना तुम्ही अशा विविध प्रश्न प्रकारांचा आपल्या शिक्षकांच्या पालकांच्या मदतीने सराव करायचा आहे आणि प्रथम दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील दिलेला प्रश्न नीट आणि समजपूर्वक वाचन करायचा आहे आणि योग्य उत्तराचा पर्याय शोधायचा आहे. धन्यवाद.